Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to solve some MCQs of maxima and minima. So, first of all, discuss about some concept. So, extreme value, first concept is extreme value. A maximum or minimum value of our function f of x, y is called as extreme value. दिलेले जे function आहे त्याची maximum value किंवा minimum value त्यालाच extreme value असं म्हटलं जातं. मैक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. देन स्टेशनरी व्हॅल्यूज, एफ ऑफ ए बी इज कॉल्ड स्टेशनरी व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी इफ एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो अँड एफ वाय ऍट ए बी इज इक्वल टू झिरो. म्हणजेच काय, दिलेल्या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी ए आणि वायच्या ऐवजी बी पुट करायचं ते झिरो आलं पाहिजे. परत त्याच फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी ए आणि वायच्या ऐवजी बी रिप्लेस करायचंय, त्याची पण व्हॅल्यू झिरो आली पाहिजे. आणि मग त्या केसमध्ये एफ ऑफ ए बी ला स्टेशनरी व्हॅल्यूज असं म्हटलं जातं आणि तो जो पॉईंट आहे ए बी या पॉईंटला म्हटलं जातं स्टेशनरी पॉईंट. ओके, आता हा जो स्टेशनरी पॉईंट आहे त्याला सॅडल पॉईंट असं पण म्हणतात. पण कधी, जेव्हा त्या स्टेशनरी पॉईंटला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू फाईंड केली तर त्या व्हॅल्यूला फंक्शनला मॅक्झिमा पण नसला पाहिजे आणि मिनिमा पण नसला पाहिजे. ओके, स्टेशनरी पॉईंट ऍट विच फंक्शन हॅज नो मॅक्झिमा नो मिनिमा. ओके, नाव वर्किंग रूल फॉर फाइंडिंग मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. सो फर्स्ट स्टेप बिकम फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स गिव्हन फंक्शन. देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय. Then find second partial derivative with respect to x of given function. This become r. Then second partial derivative with respect to x and y of given function. And this become s. Then second partial derivative with respect to y of given function. And this is our t. Second step is, first second partial derivative आपल्याला find करायचं दिलेलं function. दुसऱ्या step मध्ये fx find केलेला आहे त्याला 0 शी इक्वेट करा, fy find केलेला आहे त्याला 0 शी इक्वेट करा. ही दोन इक्वेशन सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर एक्स वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. ओके, त्या व्हॅल्यू म्हणजेच काय असतात, आपल्या स्टेशनरी पॉईंट असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी स्टेप आर एस टी फाइंड करायचा आहे. जे पॉईंट आलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटला आर एस टी फाइंड करायचा, म्हणजे तो आलेला पॉईंट जो आहे तो या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशन मध्ये पुट करायचा आहे. ठीक आहे, आणि मग ते आर एस टी फाइंड केल्यानंतर आर टी मायनस एस स्क्वेअर फाइंड करायचा. आर टी मायनस एस स्क्वेअर जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर त्या फंक्शनला एकतर मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल. ओके, आर टी मायनस एस स्क्वेअर झिरो आला आणि आर हा लेस दॅन झिरो असेल तर त्या केसमध्ये फंक्शनला मॅक्झिमा असणार आहे आणि आर टी मायनस एस स्क्वेअर हा ग्रेटर असेल आणि आर हा पण ग्रेटर असेल तर त्या केसमध्ये फंक्शनला मिनिमा असणार आहे. मात्र आर टी मायनस एस स्क्वेअर जर लेस दॅन झिरो असेल, आर टी मायनस एस स्क्वेअर जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये फंक्शनला मॅक्झिमा पण नसतो आणि मिनिमा पण नसतो. ओके, आणि आर टी मायनस एस स्क्वेअर जर झिरो आला तर त्या केसमध्ये आपण कुठलंही कन्क्लुजन काढू शकत नाही. ओके, तर ही प्रोसिजर आहे, वर्किंग रूल आहे फॉर फाइंडिंग मॅक्झिमा अँड मिनिमा. आपलं पहिलं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे एमसीक्यू चं. द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू टू एक्स स्क्वेअर, दिस इज गिव्हन फंक्शन आणि आपल्याला फाइंड करायचंय त्याला स्टेशनरी पॉईंट कोणता आहे किंवा कोणते स्टेशनरी पॉईंट आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल. ओके, स्टेशनरी पॉईंट म्हणजे काय, ज्या पॉईंटला आपल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू झिरो येते, फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. त्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करावा लागेल आणि तो झिरोशी इक्वेट करावा लागेल. सो एफ एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स इज फोर एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, टू एक्स इंटू टू फोर एक्स, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन इंटू मल्टीप्लाय कॉन्स्टंट टू वाय एज इट इज. ठीक आहे, हा झाला एफ एक्स. देन एफ वाय मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय, याच्यात वाय ना डेरिव्हेटिव्ह झिरो, याच्यात वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह वन मल्टीप्लाय टू एक्स एज इट इज. देन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब इज थ्री वाय स्क्वेअर. नाव इक्वेट दीज डेरिव्हेटिव्ह विथ झिरो. नाव टेकिंग एफ एक्स इज इक्वल टू झिरो अँड एफ वाय इज इक्वल टू झिरो, सो दिस इम्प्लायज एफ एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे काय होणार आहे, फोर एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो येणार आहे आणि एफ वाय झिरो म्हणजे टू एक्स मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो येणार आहे. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट वाय इज इक्वल टू मायनस टू एक्स. ओके, याच्यातून
टू कॉमन निघतोय, तो इकडे शिफ्ट केला झिरो ला डिवाइड टू म्हणजे झिरो येणार आहे, नंतर हा टू एक्स इकडे पाठवला मायनस झाला आणि ही जी व्हॅल्यू आहे, सो पुट इन टू एक्स मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, सो वी गेट टू एक्स मायनस थ्री इन टू वाय च्या ऐवजी काय घेतोय आपण मायनस टू एक्स पुट करतोय, सो मायनस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, सो दिस इम्प्लायज टू एक्स एज इट इज, दिस बिकम फोर एक्स स्क्वेअर into 3 is we get 12x square, right? This is the value of our function and now there is a negative sign is equal to 0, so this implies 2x into bracket 1 minus 6x is equal to 0, so this implies 2x is equal to 0 and 1 minus 6x is equal to 0. So this implies x is equal to 0 and x is equal to 1 upon 6. H of x value काय ते 1 upon 6. आता हे जे value आहे त्याच्या त्या या equation मध्ये put करा. Therefore, at x is equal to 0 implies y is equal to 0. At x is equal to 1 upon 6 implies y is equal to इथे एक्सच्या ऐवजी 1.6 पुट केलं तर काय होईल, टूचा भाग जाईल आणि मायनस 1.3. देअरफोर स्टेशनरी पॉइंट आर एक्स वाय इज इक्वल टू एक्स झिरो असताना वाय झिरो असताना एक्स झिरो असताना वाय झिरो आहे, म्हणजे एक पॉईंट झाला 0.0 आणि दुसरा पॉईंट काय आहे एक्स हा 1.6 असताना वाय ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 1.3 म्हणजे 0.0 and 1.6, 1.3 with minus sign are the stationary point, so option B is correct option. Okay, या पद्धतीने option B हा correct option येतो. पुढचं example पहा, याच्या या ठिकाणी function दिले आपल्याला z आणि या पॉइंटला हे function maximum असेल, या function ची value maximum भेटेल का, तो दिलेला point आहे तो saddle point असेल का, minimum value असेल का, याच्यातलं काहीच नाही, हे आपल्याला चेक करायचे मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू किंवा सॅडल पॉइंट फाइंड करायचा असेल तर आपल्याला आर एस टी फाइंड करावा लागतो. सो सोल्यूशन बिकम, सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि मग आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. सो झेड एक्स एफ च्या ऐवजी झेड घेऊ, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 5y देन मायनस 8x देन मायनस 2 देन डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू दिस बिकम 5x then derivative of this is 0, derivative of y square is 2y, then derivative of y is 1. और उन्हें ले सारे टर्म्स का derivative 0 ना. Then r is equal to z x x. मुझे z x का परंतु derivative with respect to x जानते. आ z x है तो ला परंतु difference इतने ना तो आला minus 8. Then s becomes z x y. जो z x है तो इसका परंतु derivative with respect to y गायब है. तो ये 5 and t become z y y. झेड वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो दिस बिकम टू, देअरफोर आर टी मायनस एस स्क्वेअर इज इक्वल, या पॉइंटला आर टी मायनस एस स्क्वेअर फाइंड करायचा हा दिलेला पॉइंट आहे. ओके, पण या ठिकाणी आर एस आणि टी सगळेचे सगळे काय कॉन्स्टंट आहेत, म्हणजे व्हॅल्यू कुठे करायची गरज नाही, फक्त डायरेक्ट हे व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू आहे मायनस 8 देन टी, टी इज टू मायनस एस स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ 5. हा या ठिकाणी एक्स वाय काय झालेलं नाही, एक्स वाय आलं असतं तर एक्स आणि वायच्या या व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुट केल्या असत. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट मायनस 16 मायनस 25, सो दिस बिकम मायनस 41, दिस इज लेस दॅन 0. ओके, आर टी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आलेली आहे, लेस दॅन 0 आलेली, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे लेस दॅन 0, आणि आर टी मायनस एस स्क्वेअर जर लेस दॅन 0 असेल तर त्याला मॅक्झिमा पण नसतो आणि मिनिमा पण नसतो, आणि मॅक्झिमा मिनिमम असेल तर त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, सॅडल पॉइंट असं म्हटलं जातं. सो देअरफोर एक्स इज इक्वल टू 1/41 अँड वाय इज इक्वल टू 5/41 इज सॅडल पॉइंट, राईट? तो काय असणार आहे, सॅडल पॉइंट आहे, कारण त्या पॉइंटला आर टी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी दिली, लेस दॅन 0 आहे. आता याच्यामध्ये एक्स वाय ची कुठली जरी व्हॅल्यू दिली असती तरी ती व्हॅल्यू काय असती, सॅडल पॉइंटच आला असता तो, कारण या ठिकाणी आर एस आणि टी काय आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला. सो ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ओके, नाउ आवर नेक्स्ट एग्जाम्पल इज टू फाइंड क्रिटिकल पॉइंट्स
of the function f of xy is equal to x cube y square into bracket a minus x minus y at a is less than 0. So here critical points means again stationary points. Okay, critical point find करायचे म्हणजे काय? आपल्याला stationary point find करायचे आहे. So for that differentiate this function. So before that I will simplify this. Multiplying this x cube y square inside the bracket, we get a into x cube y square minus x raised to 4 into y square minus x cube y cube. Therefore, fx is equal to derivative of this function with respect to x is 3ax square into y square minus 4x cube y square minus 3x square y cube. Similarly, derivative of this function with respect to y is 2ax cube y minus 2x raised to 4y minus 3x cube y square. Okay, so in that way we get derivative. Now taking fx is equal to 0 implies 3ax square y square minus 4x cube y square minus 3x square y cube is equal to 0. So after taking some term commons, so here x square is here, y square is here, here is x square, y square, here is also x square, y square. So take x square, y square common, here 3a is remaining, minus 4x is remaining, minus 3y is remaining, so this is equal to 0. So this implies x square is equal to 0, y square is equal to 0 and 3a minus 4x minus 3y is also 0. So from this we get x is equal to 0, y is equal to 0 and from last equation we get 4x plus 3y is equal to 3a. Okay, ya padhatine teen equation miltat aplyala pahilya equation varun. Now taking fy is equal to 0, so fy is 2a x cube y minus 2x raised to 4y minus 3x cube y square. And from this, taking x cube y common, so this implies x cube y common, remaining term is 2a minus 2x minus 3y is equal to 0. So this implies from this x is equal to 0, y is equal to 0 and this bracket equal to 0 means 2x plus 3y is equal to 2a. But a equal to 0. What I equal to 2x and 3y. Doga chi term right side la shift karte doga cha sign change hoil. Ita minus a ikade gelo to plus zala, ita hi minus a ikade gelo to plus zala. And ha 2a ahe tas. Means aplyala equation bhetle 2x plus 3y is equal to 2a. Ata hi ji equation ahe tyala mhanto mi equation 1 ani hela mhanto equation 2. इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला सिंपलीफाय करायचे. याला ऑब्जर्व केलं तर लगेच लक्षात येते y चा कोएफिशिएंट दोघांमध्ये सेम आहे. सो इक्वेशन 1 माइनस इक्वेशन 2 वी गेट 4x plus 3y is equal to 3a and 2x plus 3y is equal to 2a. सो साइन विल बी चेंज्ड, प्लस i माइनस झालं, प्लस i माइनस झालं, प्लस i माइनस. याला 2x हे 0 आलं and equal to a. So from this equation we get x is equal to a upon. And now put this value in any one of these two equations. So we get 2 into a upon 2 plus 3y is equal to 2a. So we get 3y is equal to 2a minus a. So we get y is equal to a upon 3. Okay. Here we have a point. एक्स वाई जीरो जीरो आलेला आहे, तो एक पॉइंट झाला 0,0 आणि दुसरा पॉइंट झालेला आपला x ची व्हॅल्यू a अपॉन 2 असताना y ची व्हॅल्यू आलेली a अपॉन 3. सो 0,0, a अपॉन 2, a अपॉन 3 इज अवर करेक्ट आन्सर. सो हियर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन, राईट? 0,0 फर्स्ट पॉइंट एंड सेकंड पॉइंट इज a अपॉन 2, a अपॉन 3, a अपॉन 2, a अपॉन 3. तो या ठिकाणी बी हा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन आहे. पा, नाउ नेक्स्ट एग्जांपल इज हियर वी हैव गिवन दिस फंक्शन एंड वी वांट टू चेक दैट एट पॉइंट a, a
is this function maximum or minimum, or this is a saddle point. Okay, under a is greater than 0 or a is less than 0. So for that we should find derivative of given function. He find karne sathi apnala kay karava lage, r s t apnala find karava lage. Okay, ani mag tya a comma a point la apan to check karu shakto ki to greater than 0 hai ka less than 0. So solution become, first find fx. So derivative of this function with respect to x is 3x square minus 3ay, then fy, means derivative of same function with respect to y. So we get minus 3y square minus 3ax. Now find r. R means fxx. Fx jo hai tacha per derivative with respect to x jaycha. Ha fx tacha per derivative with respect to x enar hai 6x. Then s is derivative of this function with respect to y. Fx cha derivative with respect to y. S cha derivative with respect to y enar hai minus 3a. आणि पुढची टर्म आहे टी, म्हणजे एफ वाय वाय. एफ वाय चा डेरिव्हेटिव्ह परत विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा, तो येणार आहे मायनस सिक्स वाय. देअरफोर आर ऍट ए कॉमा ए, ए कॉमा ए पॉइंटला आर ची व्हॅल्यू काय ते बघायचं. ओके, ऍट एक्स कॉमा वाय इज इक्वल टू ए कॉमा ए, r is equal to 6a, x ची व्हॅल्यू एक, y ची व्हॅल्यू पण एच घेतो, झाला 6a. यस झालेला आहे मायनस 3a कॉन्स्टंट आहे त्याच्यात, याच्यात एक्स नाही किंवा वाय नाही, आणि टी येणार आहे मायनस 6a. देअरफोर आर टी मायनस एस स्क्वेअर इज इक्वल टू 6a इंटू मायनस 6a, राईट, 6a इंटू मायनस 6a, मायनस एस स्क्वेअर, एस इज मायनस 3a, इट्स स्क्वेअर. सो वी गेट minus 36a square minus 9a square. Okay, minus a plus a, that's only minus a, that's right. 3 cha square 9, 8 cha square a square. So in that way we get minus 45a square. Okay. Ata ya tikani a greater asho agar less asho. Okay. Ita a square aahe. Okay. A less than 0 asho na tari a square kaya na hai? Positive chana hai, which is greater than 0 chana. ओके, आणि ए हा ग्रेटर दॅन झिरो असेल तरी सुद्धा एक्स स्क्वेअर काय येणार आहे, ग्रेटर दॅन झिरो असेल, म्हणजे हा ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. आणि त्याला इथे मायनस 45 मल्टिप्लाय आहे, म्हणजे हे काय आहे, लेस दॅन झिरो आहे. ओके, लेस दॅन झिरो, आर टी मायनस एक्स स्क्वेअर लेस दॅन झिरो, म्हणजे तो जो पॉईंट आहे तो काय आहे, सॅडल पॉईंट आहे. त्या पॉईंटला मॅक्सिमम पण नाही आणि मिनिमम पण नाही, तर मेन्शन केलेलं आहे आर टी मायनस एक्स स्क्वेअर लेस दॅन झिरो, देन नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमम ऍट ए. आणि मॅक्झिमा किंवा मिनिमा नसेल तर त्या पॉइंटला, त्या स्टेशनरी पॉइंटला काय म्हटलं जातं, सॅडल पॉइंट. सो द पॉइंट ए कॉमा ए इज अ सॅडल पॉइंट. ओके.